उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 20 शेतकऱ्यास कृषी विभागाकडून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचं वाटप करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन 2020-21 अंतर्गत उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 20 शेतकऱ्यांस डॉक्टर आणि ट्रॅक्टर चलित अवजारे अनुदानाच्या शुक्रवारी 7 रस्ता येथील नियोजन भवनासमोर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित वाटप करण्यात आलं आहे. गरजू शेतकऱ्यांना कृषी पंपाचं वाटप करण्यात आलं असून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. उन्नत शेती समृद्धी शेतकरी मोहिमेच्या योजनेतून जिल्ह्याला आपल्याला 505.11 कोटी रुपये अनुदान होतं, त्यामध्ये 11 ट्रॅक्टर, 1 पॉवर व्हिडर, 1 रोटाव्हिटरचं वाटप आपण केलेलं आहे. अनुसूचित जाती जमातीच्या अल्पभूधारक आणि महिला शेतकऱ्यांसाठी 50% अनुदान व इतर लाभार्थ्यांसाठी 40% अनुदान ऑनलाईन सोडतीने लाभार्थी निवड गरजू शेतकऱ्या शासनाकडून अनुदान रूपात शेती साहित्य देण्यात येत असल्याची माहिती उत्तर दक्षिण तालुका कृषी अधिकारी मनीषा मेसा यांनी दिली आहे. उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमे अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण या दोन योजनेच्या अंतर्गत आपण जे ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये वितरित केलेले आहेत, त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण आज आपण या ठिकाणी करणार आहोत. सदर दोन्ही योजनेमध्ये मिळून आपण 20 ट्रॅक्टर उत्तर आणि दक्षिण सोलापूरमध्ये दिलेले आहेत. त्यापैकी आज या ठिकाणी 13 ट्रॅक्टर आणि 2 पॉवर टिलर आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देत आहोत. यासाठी प्रति ट्रॅक्टर अनुदान मॅक्सिमम 1 लाख रुपये आहे आणि पॉवर विडरसाठी 50,000 रुपये अनुदान आपण दिलेलं आहे. टीबीटी व ह्या वेबसाईटवर ऑनलाईन शेतकऱ्यांकडून आपण अर्ज मागवले होते आणि त्याचं ऑनलाईन आयुक्तालयातून लॉटरी निघाली आणि त्या लॉटरीमध्ये सिलेक्ट झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी ट्रॅक्टरांचं वितरण केलेलं आहे. वितरण पूर्ण झालेलं आहे. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.